ओएनजीसीत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 46 प्रकल्पग्रस्त कामगारांना पूर्वसूचना न देता 10 जुलैपासून कमी करण्यात आले होते. या प्रकरणी प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्था व कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले होते. अन्यायग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी ओएनजीसी प्रशासनाला गुरुवारी आंदोलनाचा दणका दिला, त्यामुळे वटणीवर आलेल्या प्रशासनाने या कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे. काळुंद्रातील ओएनजीसी गेटवर व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदाराची हुकूमशाही याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, गटनेते परेश ठाकूर, सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेवक विक्रांत पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद किणी, शहराध्यक्ष जयंत पगडे, ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, विजय पाटील, अनेश ढवळे, प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेचे गणेश खरत, जगदीश परदेशी, विशाल मस्कर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओएनजीसीचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदाराच्या हुकूमशाहीच्या निषेधासाठी हा इशारा आहे. कारभार सरळ करा, अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर सरळ करू, या शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यवस्थापनाला इशारा दिला. आमची मागणी आहे की ओएनजीसी प्रशासनानं आमच्यासाठी त्या त्या व्यवस्थापनाशी भांडलं पाहिजे, एमएसएससी भांडलं पाहिजे, केंद्रीय विद्यालय भांडलं पाहिजे. आमच्यासाठी तुम्ही भांडणार नाही आहात, पण कोण भांडणार आहे? तुमचे कॉन्ट्रॅक्टर आमच्या कामगारांशी कसे वागतील आणि आम्ही ते सहन करू हे चालणार नाही, हे आम्हाला या ठिकाणी त्यांना निश्चितपणे सांगायचं. पटेल नावाचा कॉन्ट्रॅक्टर आता अचानकपणे आमच्या लोकांना सांगतो की आतापासून तुम्ही कामावर यायचं नाही, तुमची गरज नाही, आणि तुमच्या सिक्युरिटीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर आमच्या या ठिकाणी जर कामगारांवरती अन्याय होणार असेल तर तुमच्याशी देखील आम्हाला संघर्ष करावा लागेल, आणि तो करायची आमची तयारी आहे. आज आलोय की फक्त इशारा देण्यासाठी आलोय, कारण काल संध्याकाळी सांगितलं आम्ही कामावर घेतो, ठीक आहे म्हटलं हरकत नाही, कामावर घ्याल, 31 तारखेला पुन्हा बंद कराल, ड्यूजचं काय, कधी देणार? पुढच्या पिढीला जॉबच्या सुरक्षेचं काय, कधी देणार? हे कळलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला सांगायचं, आज इशारा द्यायला आलोय तो ओएनजीसी प्रशासनाला, आज इशारा द्यायला आलोय तर ओएनजीसीच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना यांना सरळ करा, यांची भाषा फार उर्वट आहे आणि अशा पद्धतीनं वागतील तर यांना रस्त्यावरती सरळ करायला देखील आम्ही कमी करणार नाही. पोलीस प्रशासनासमोर आम्ही या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला यश आले असून व्यवस्थापनाने कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे मान्य केले. प्रशासनाने सर्व कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ओएनजीसीत प्रवेश दिला.